महाराष्ट्रातील ऊर्जा खात्यातील सचिन वाझेसारखे अधिकारी आहेत अशा पद्धतीचा आरोप मनसेने केलेला आहे. नेमका हा आरोप काय आणि कशा पद्धतीचा भ्रष्टाचार ऊर्जा खात्यात होतो याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस आहेत. संदीपजी, काय आपले आरोप आहेत, कोण हा अधिकारी आहे, कशा पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे? नाही, मुळात विषय असा आहे की जसं सचिन वाझेंवर अनेक गुन्हे दाखल असताना सुद्धा त्यांना घ्यायची गरज गृह खात्याला का लागली, तर त्याचं उत्तर आता आपल्याकडे आहे की वसुलीसाठी लागले. त्याच पद्धतीने ऊर्जा खात्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप, ज्यांनी ऊर्जा खात्याचं आतोनात नुकसान केलं आहे, ज्यांनी गैरप्रकारे लोकांना, जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांची बिलं माफ केली आहेत, त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, त्यांच्यावर डिपार्टमेंटल एन्क्वायरी होऊन त्यांचे आरोप सिद्ध होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, असं असतानासुद्धा अशा अधिकाऱ्याला परत 2021 या सरकारने का घेतला हा प्रश्न. आणि त्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय ताकसांडे. आणि जॉईन करून घेतलं ते घेतलं वरती त्यांच्यावर मुंबईत अतिशय महत्त्वाची संचालक संकलन या पदाची जबाबदारी देण्यात आली. मला असं वाटते का देण्यात आली, आणि नितीन राऊतांच्या आदेशाने जर झालं आहे तर त्यांना ही गरज का भासली. आणि आमची आता मागणी आहे की नितीन राऊतांनी याच्यावर निर्णय घ्यावा, नंतर आम्ही त्यांच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करू. हे म्हणजे कशा पद्धतीने हा सगळा गैरव्यवहार व्हायचा? हे एक रॅकेटच आहे. म्हणजे संजय ताकसांडे याची जर कारकीर्द बघितली तर पुण्याच्या पर्वती विभागामध्ये तो कार्यरत होता. तिथे जे वीज चोर असतात त्यांना पाठीशी घालायचं किंवा कुठल्या अधीक्षक अभियंत्याने जर का त्याला पकडलं तर त्याच्यावर दबाव टाकायचा, ह्याच्याशी सेटलमेंट करून त्याला क्लीन चीट कशी द्यायची आणि जो अधिकारी चौकशी करायचा त्यांच्याबद्दल तो कारवाई लावायचा, हे त्याचं रॅकेट होतं. हे करत करत नंतर तो वसईला आला, ठाणे जिल्ह्यामध्ये हेच प्रकार केले आणि वरच्या अधिकाऱ्यांना खालची वसुली करून द्यायची आणि पैसे पोचवायचे, हे त्याचं काम. त्याच्यामुळे त्याच्यावरती 7 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आणि या सगळे गुन्हे त्याच्यावर शाबित झाले. त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली, अटक झाली, त्याला आजही तो जामिनावर आहे, आत्तासुद्धा त्याची सुनावणी चालू आहे. अशी काय गरज पडली ऊर्जामंत्र्यांना की ह्या लोकांना परत तुम्हाला सेवेमध्ये घ्यायला लागतंय? पुन्हा कधी सेवेत घेतलेलं? आत्ता या 17 मार्चला त्यांची नियुक्ती मुंबईमध्ये त्यांची केलेली आहे या पदावरती मोठ्या. पर हे पद असं आहे की जसे ऊर्जामंत्री हे मंत्री जसे असतात तसेच महापारेषणचे अध्यक्ष पण असतात, विद्युत मंडळाचे सुद्धा अध्यक्ष असतात. त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या निर्देशानुसार किंवा आदेशाशिवाय ही नियुक्ती होत नाही. म्हणजे याचा अर्थ ऊर्जामंत्र्यांना हे माहिती आहे की संजय ताकसांडे ह्याची नियुक्ती आपण करतो आहे, मग त्याचं बॅकग्राऊंड माहीत नव्हतं का? 10 वर्ष हा डिपार्टमेंटपासून बाहेर का होता? मग अशी काय गरज पडली? कारण का पर्वती विभागामध्ये जो घोटाळा झाला होता जवळपास 150 ते 200 करोडचा होता. संदीपजी, या सगळ्या अधिकाऱ्यासंदर्भात आपण कोणाकडे तकरार केलेली आहे? आमच्या हेमंत संभूसनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आम्ही केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती चौकशी करून त्वरित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यामागे कोणकोण आहेत नियुक्तीमागे ते सगळ्यांची नावं आली पाहिजे, मग त्याच्यात मंत्री का असेना. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाळ सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.